पवित्र पोर्टल संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट येत आहे, त्या अपडेट आता आपण बघणार आहोत। तर पवित्र पोर्टल जे आहे, हे पवित्र पोर्टल मार्फत महाराष्ट्र शासनाने जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया करण्याचं ठरवलेलं आहे। तर त्याकरिता बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी घेण्यात आली। महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी ही दिली, त्यानंतर त्याला निकाल भेटला। निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलवरती सर्व विद्यार्थ्यांची जी माहिती आहे, विद्यार्थी शिक्षकांची, ती माहिती अपलोड करण्याकरिता सांगितलं गेलं। सर्व विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवरती जी माहिती आहे ती सर्व माहिती अपलोड केली। माहिती अपलोड केल्यानंतर त्या पुढचा जो टप्पा होता, जे काही रोस्टर होतं बिंदू नामावली होती, ती बिंदू नामावली अपलोड करण्याकरिता जे काही पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्याकरिता सांगितलं गेलं। परंतु काही जे संस्थाचालक होते, ते संस्थाचालक नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल झालेली होती आणि त्यानुसार जे काही शिक्षक भरतीचे जे अधिकार होते ते अधिकार संस्थाचालकांना राहिलेले आहे। आणि त्यानंतर पुन्हा बिंदू नामावली अपलोड करण्याकरिता सांगितलं गेलेलं होतं आणि त्यामध्ये पण भरपूर जो विलंब होता, कारण मध्ये जिल्हा जे काही डीएड बीएड जे काही शिक्षक होते, जिल्हा बदली जी आहे ती सुरू झालेली होती, त्यामुळे मध्ये परत विलंब झालेला होता। आणि त्यानंतर शिक्षक भरतीचे अधिकार जे काही संस्थाचालक होते त्यांच्याकडे आलेले होते। त्यानंतर पुन्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की जी काही भरती प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भात काही 10-15 विद्यार्थ्यांचे जे नावं असतील बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणीमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाईड असतील, ते नावं जे काही शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, त्यांच्याकडे पाठवली जाईल आणि त्याच्यानुसार ती जे काही इंटरव्ह्यू घेण्याचे जे अधिकार असतील ते संस्थाचालकांना राहतील। म्हणजेच निवड प्रक्रिया करण्याचे अधिकार जे आहे ते संस्थाचालकांना राहतील। शेवटी संस्था म्हटलं तर स्वायत्तता तिथे येत असते। आणि त्यानंतर मराठा आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आणि मराठा आरक्षणावरती पुन्हा काही जे होते त्यांच्याकडून कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली। त्याच्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण म्हणण्याऐवजी SC BC जे काही आरक्षण होतं त्यावरती काही ज्या याचिका आहेत त्या याचिका कोर्टात काही लोकांकडून दाखल करण्यात आल्या। त्याच्यानंतर पुन्हा आता OBC जो काही संवर्ग आहे त्याच्या संदर्भात पुन्हा कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच्यानंतर परत पुढं पवित्र पोर्टलवरती अपडेट आलेली आहे की पवित्र पोर्टलवरती SC BC संवर्ग तसेच बिंदू नामावली याविषयी सर्वात महत्त्वाचे काही अपडेट आलेले आहे। काही लॉग इन जे आहे त्या लॉग इन टॅब ओपन झालेले आहे। काय आहे ती नेमकी अपडेट ती आता आपण या पवित्र पोर्टल SC BC बिंदू नामावलीमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये स्क्रीनवरती पण तुम्ही पाहू शकतात SC BC संवर्गातील संवर्गासह बिंदू नामावली भरण्याची सुविधा दिनांक 21/12/2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच SC BC जो संवर्ग आहे याची बिंदू नामावली अपडेट करण्याकरिता जे काही निर्णय झालेले होते त्या निर्णयानुसार बिंदू नामावली रोस्टर जे आहे ते रोस्टर अपलोड अपडेट करून पुन्हा ते पवित्र पोर्टलवरती भरण्याची सुविधा दिनांक 21/12/2000 म्हणजे 21 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे। कारण SC BC संवर्ग आल्यानंतर त्याचं जे रोस्टर आहे ते अपडेट करावं लागतं आणि अपडेट केल्यानंतर त्याची जी प्रत आहे ती प्रत आपल्याला जे काही संस्थाचालक असतील त्यांना 21/12/2018 पर्यंत पासून पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्याची जी सुविधा आहे ती सुविधा तिथे अवेलेबल झालेली आहे। त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे जी स्क्रीनवरती पण तुम्ही पाहू शकता SC BC संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वैयक्तिक लॉग इनला सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणजे जे काही खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी होते जे SC BC संवर्गामध्ये इन्क्लूड होत आहे ते मोडत आहे SC BC या संवर्गात, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचं जे लॉग इन आयडी आहे त्यांच्याकडे जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो युजर आयडी पासवर्ड पवित्र पोर्टल तुम्ही ओपन करू शकता। आणि पवित्र पोर्टल ओपन केल्यानंतर तिथे जो रोल आहे तो रोल सिलेक्ट करावा लागतो। तुम्ही स्टुडंट जर असाल तर स्टुडंटचा रोल तिथे सिलेक्ट करायचा, कारण इतर भरपूर आणखी तिथे टॅब दिलेले आहे त्या रोलमध्ये। तर स्टुडंटचा जो रोल आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुमचा जो युजर आय डी आहे SED_TATE वॉटेवर काय जे असेल तो तुम्ही तिथे एंटर करू शकता युजर आय डी।
त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड तिथे एंटर करा, आणि त्यानंतर खाली तिथे एक कॅप्चा एंटर करावा लागतो, एक वरती इमेज असते ते नंबर पाहून तिथे एंटर करायचं, आणि सबमिट केल्यानंतर एंटर बटन क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा जो प्रवर्ग आहे, जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील असाल आणि तुम्ही SC BC संवर्गात जर मोडत असाल तर तुम्ही तिथे तुमची जी जी संवर्ग आहे तो संवर्ग तिथे अपडेट करून घेऊ शकता। तिथे तो टॅब आता अवेलेबल झालेला आहे, कारण जेव्हा माहिती भरण्यात आलेली होती त्यावेळेस SC BC हा संवर्ग उपलब्ध नव्हता। आता जे 16% आरक्षण आले आलेलं आहे त्यानुसार तिथे तो टॅब जो आहे तो टॅब आता अपडेट करून दिलेले आहे अधिकाऱ्यांकडून, जे काही गव्हर्नमेंटचे अधिकारी आहे तर त्यांनी हे जो टॅब आहे तो टॅब अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। मग तुम्ही खुल्या प्रवर्गातील SC BC संवर्गातील असाल तर तिथे तो जी काही टॅब आहे तो तुम्ही तिथे सिलेक्ट करून अपडेट करू शकता। या पद्धतीचं म्हणजे ज्यांना काही विद्यार्थ्यांना आता 16% आरक्षण जे आहे याचाच अर्थ हे लागू होऊ शकतं अशी जी प्रक्रिया आहे ती सध्या तरी आता आपल्याला पाहायला भेटत आहे। त्यानंतर पूर्ण जे पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलवरती जास्त लोड येऊ नये, सर्व जे विद्यार्थी असणार आहे जवळपास 1,60,000 किंवा त्यापेक्षा जास्त कमी जास्त थोडासा अंक असू शकतो, तर पूर्ण ॲट अ टाइम न भरता, कारण ॲट अ टाइम सर्व विद्यार्थी जर पवित्र पोर्टलवरती लॉग इन केलं तर सर्व्हर डाऊन होऊ शकतं, क्रॅश होऊ शकतं, तर त्याकरिता टाइम टेबल हे बनवण्यात आलेलं आहे। तुमचा रोल नंबर तुम्ही स्वतःही जी माहिती आहे ती व्यवस्थित जे टाइम टेबल आहे पवित्र पोर्टलवरती दिलेली आहे, आपण ढोबळमानाने एक फक्त त्यातले जे आकडेवारी आहे त्यानुसार एक टाइम टेबल तयार करण्यात आलेले, पण तुम्ही प्रॉपर जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल तुम्ही पवित्र पोर्टलवरती पण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे पाहायला भेटेल। तर 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता SED टेट 1 ते 40,000 ज्यांचा रोल नंबर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 21 ते 23 दोन दिवस दिलेले आहे खुल्या प्रवर्गातील SC BC विद्यार्थ्यांनी त्यांचं जे संवर्ग आहे तो अपडेट करू शकता। त्यानंतर जवळपास 40,001 ते 80,000 या विद्यार्थ्यांना 24 ते 25 डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली, दोन दिवसाची मुदत दिलेली, 26-27 डिसेंबर हे दोन दिवस आहे, त्या दोन दिवसात 80,001 ते 1,20,000 विद्यार्थी जे असणारे रोल नंबर ज्यांचा SED टेट हा रोल नंबर आहे त्यांनी त्या दोन दिवसामध्ये अपलोड अपडेट करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर 28 ते 30 डिसेंबर दरम्यान 1,20,001 ते 1,60,000 किंवा इतर जे काही पुढचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना 28 ते 30 डिसेंबर पर्यंत त्यांची जी कास्ट आहे संवर्ग आहे तो अपडेट करण्याकरिता सांगितलं गेलेलं आहे। एकंदरीत असं वाटतंय की आता 16% जे आरक्षण आहे त्यानुसार, म्हणजे आता आणखी अशा पण बातम्या आलेल्या होत्या की फक्त जानेवारी पर्यंत जे काही ऑर्डर आहे ती ऑर्डर देण्यात येऊ नये, काहीतरी 23 का जानेवारी अशी समथिंग काहीतरी तारीख आहे, तुम्ही न्यूज पेपर मध्ये पण ऍक्च्युअल पाहू शकता। तोपर्यंत फक्त सरकार जे काही कोर्टामध्ये सांगितलं गेलेलं होतं की 23 जानेवारी पर्यंत फक्त ऑर्डर देऊ नये, पण भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी कुणी, कारण जे सर्व विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील यांना लवकरात लवकर मेगा भरती म्हणजे जॉब मिळण्याच्या दृष्टीने सर्व वाट पाहत आहे, आणि यामध्ये विनाकारण वेळ जास्त वाया न जाता प्रक्रिया जास्त न लांबवता लवकरात लवकर फक्त विद्यार्थ्यांना जॉब मिळायला पाहिजे आणि योग्य मार्गाने तो जॉब मिळायला पाहिजे, आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी उत्सुक आहे, लवकरात लवकर प्रक्रिया ही झाली पाहिजे, आणि कुणी का म्हणजे जर लवकर प्रक्रिया झाली तर लवकर विद्यार्थ्यांना जॉब मिळू शकतो, सर्व विद्यार्थी उत्सुक आहे लवकरात लवकर जॉब मिळवण्याकरिता। तर त्या संदर्भात 23 जानेवारीपर्यंत फक्त ऑर्डर देऊ नये असं फक्त सांगण्यात आलेलं होतं, अशा बातम्याही न्यूजपेपरवरती आलेल्या होत्या, पण भरती प्रक्रिया अशी कुठं थांबवावी असं सध्या तरी अजून काही आलेलं नाहीये, फक्त कोर्टाकडून काही सांगण्यात आलेलं होतं, पण आता ही जी प्रक्रिया आहे ही जवळपास असं एकंदरीत दिसतंय का सुरू जास्तीत जास्त वेगाने सुरू होत आहे। तर आता त्या संदर्भात काही जे अपडेट येत असतील त्या अपडेट आपण आपल्या 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा बघणार आहोत, काही अपडेट येतील त्या। जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल, या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलची जी सर्व माहिती आहे ती देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करत असतो, सर्वच माहिती आम्हाला पण उपलब्ध होईल असंही नाही, जी काही अवेलेबल माहिती असते ती माहिती आपण फक्त देवाणघेवाण करण्याचा याच्यातून उद्देश आहे। आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक बटन क्लिक करा, ही माहिती तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रांसोबत शेअर करायची असेल तर व्हिडिओच्या खाली शेअर बटन दिलेलं आहे, शेअर बटनवरती क्लिक केल्यानंतर ती जी लिंक आहे ती तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही शेअर करू शकता। धन्यवाद।